माझी पद्धत बोलते ना मी आपल्याच पक्षाचे अतुल बेडके आमदार, त्यांनी आरक्षणाला विरोध केला धनगर समाजाचे, स्वतः म्हणले धनगरांना आरक्षण दिलं तर मी देखील राजीनामा देईन. मी सांगते ना त्याचं. नरहरी झिरवाळ आपल्याच पक्षाचे आमदार 28 आदिवासी. नरहरी झिरवाळ राष्ट्रवादी आमच्या पक्षात नाही, पक्षाचे नाही, पण त्यांनी सुद्धा आरक्षणाला विरोध केलाय. त्यांनी स्वतः जाहीरनामा सांगितलं 28 आदिवासी आम्ही राजीनामा देऊ. बापू काहीतरी बेडके स्वतः चर्चा करा. आम्ही काय एवढे मोठे नाही तुमच्या पुढे बोलले, पण अतुल बेंडकेंनी काही स्वतः पवार साहेबांच्या उपस्थितीत सांगितले की जर का धनगर समाजाला आरक्षण दिलं तर मी राजीनामा देईन. हे स्वतः पवार साहेबांच्या उपस्थितीत बोललेले. तर त्याच्या बाबतीत आरक्षणाच्या बाबतीत आपली भूमिका काय ती आपण स्पष्ट केलं तर बरं पडेल. मग बाकीचे विषय बाजूला ठेवू का? म्हणजे तुम्हाला बेरोजगारी महागाईवर नको बोलत, कसं मग तेवढाच. माझा कसा स्वभाव आहे की एक गुड स्पीकिंग, मला संसदेत अवॉर्ड तुमच्या आशीर्वादाने का मिळतं, कारण का मी पहिलं भाषण करायला इंट्रोडक्शन असतं, मग मेन मुद्दा असतो आणि मग समरी असते. असं भाषण साधारण आम्ही पार्लमेंटमध्ये करतो आणि तुमच्या आशीर्वादामुळे आत्ताच माझा रिपोर्ट आलाय, मी पुन्हा पहिली आली आहे पार्लमेंटमध्ये योगायोगाने, पण तो तुमचा आशीर्वाद आहे. त्याच्यामुळे आता मी माझं बाकीचं हे करता ते तेवढंच आहे. आता तुम्ही मला प्रश्न विचारला, अतुल बेंडके नाही, पहिला विषय आहे सिमल आरक्षणाबद्दल माझं मत काय. माझा स्वतःचा रेकॉर्ड काढून बघा, पार्लमेंटमध्ये 543 खासदार आहेत, 543 खासदारमध्ये धनगर आरक्षणाबद्दल सगळ्यात जास्त बोलणारा खासदार कोण आहे हे तुम्ही माहिती काढा. मी तुम्हाला रेकॉर्ड पाठवते, तुम्ही इंडिपेंडेंटली चेक करा. सुप्रिया सुळे ही एक खासदार आहे ज्यांनी धनगर, मराठा, लिंगायत आणि मुस्लिम समाजाचा 5 वर्षाचा सगळा माझा डेटा काढून बघा. सगळ्यात जास्त आरक्षणावर मी बोलले आहे, मी तुम्हाला गॅरंटीनी सांगू शकते. पहिला मुद्दा, त्यामुळे अर्थातच पार्लमेंट हे सगळ्यात उच्च आहे, माझ्यासाठी मंदिर येते, त्याच्यामुळे त्या मंदिरात मी खोटं बोलत नाही यांच्यासारखं. आणि एक तर मी खोटं नाही आहे, मी रामकृष्ण हरिवाले आहे, त्याच्यामुळे मी खोटं बोलत नाही, मुझे उसको जवाब देना आहे. आणि मी भंडारा उधळते, कपाळाला लावते, त्याच्यामुळे मी खोटं बोलत नाही. इकडे एक तिकडे वो सब मेरा राजनीती नाही आहे. म्हणजे बारामतीला म्हणायचं पहिल्या कॅबिनेटमध्ये आरक्षण देईन आणि दिल्लीमध्ये म्हणायचं देणार नाही, असं होत नाही. तुम्ही जसं अतुल बेंडकेंचं उदाहरण दिलं तसे मी भारतीय जनता पक्षाचं नाव घेणार नाही, पण मी तुम्हाला व्हिडिओ पाठवते. मी जेव्हा धनगर आरक्षणाबद्दल पार्लमेंटमध्ये जेव्हा जेव्हा बोलले, मला सगळ्यात जास्त विरोध हा भारतीय जनता पक्षाने केलेला आहे. भारतीय जनता पक्ष ज्यांचे 303 खासदार आहेत ते मला विरोध करतात. आणि मी उभं राहून म्हणलेले आहे की तुमचा धनगर आरक्षणाला विरोध आहे का नाही, हो किंवा नाही सांगा. कारण इथे ते म्हणतात आरक्षणाला आम्ही देणार, दिल्लीला त्यांचेच खासदार म्हणतात की आम्ही धनगराला आरक्षण देऊ देणार नाही. त्याच्यामुळे मी पण तुमच्यासाठी कन्फ्यूज आहे की नक्की काय महाराष्ट्रात. आमचं असं नाही, मी इथे पण डंके की चोट पे और दिल्ली के भी डंके की चोट पे, मी डबल बोलत नाही. आणि हे कधीच दाखवू शकणार नाही की सुप्रिया सुळे आधी असं बोलल्यानंतर बस एक लाईन घेतली की तीच लाईन शेवटपर्यंत. मग काही करायला लागेल, संघर्ष करायला लागेल तरी नो प्रॉब्लेम. 60,000 धनगर समाजाचं मतदान आहे, एवढं मतदान गेले अनेक वर्ष पवार साहेबांवर प्रेम करते, पवार कुटुंबियांवर प्रेम करते, त्या ठिकाणी कधी कुणी पवार साहेबांच्या विरोधात भूमिका घेतली नाही, कुणीच नाही. परंतु आज जर का आरक्षणाच्या बाबतीमध्ये मराठा आरक्षण असेल, वेगवेगळ्या आरक्षणाच्या बाबतीत सगळेच आंदोलन करते, त्या ठिकाणी देखील मराठा जालन्याच्या तिथे जाऊन सगळ्याजण भेटी गाठी घेतल्या. परंतु चौंडीमध्ये उपोषण चालू होतं किंवा आज इथं उपोषण झालं, आज आपण 5 दिवसांनी आला, त्यावेळेस पण कोणच नाही आलं चौंडीला. जाईल चौंडीला मी गेले, मी गेले, पण कोण बाकीचे कोणच मी गेले होते, मी गेले होते चौंडीला, मी गेले होते. रोहित तर फुल टाइम मध्ये मी स्वतः गेले आलो, त्या ठिकाणी 8-10 दिवस आम्ही जात होतो रोहित. जालन्याला व्हायलन्स झाला दादा, लेट मी करेक्ट यू, व्हायलन्स झाला महिलांवर जेव्हा आज्ञा झाला त्या दिवशी साहेब गेले. लेट्स हॅव सम फॅक्ट्स राईट. जेव्हा महिलांवर आणि लहान मुलांवर लाठीचार्ज झाला तेव्हा साहेब गेले, आणि चौंडीला माझ्यापेक्षा जास्त कोणी जात नाही. आपण पार्लमेंटमध्ये बऱ्याच वेळा आरक्षणाबाबतीत आम्ही अभिनंदन करतो की आपण त्या बाबतीत आवाज उठवला. आताची भूमिका तर अशी की 3 दिवस राहिले सरकारी
ज्या दिवशी आता ते आता मी बोलले ना ते शिंदेंनी सांगा ट्रिपल इंजिन सरकारने सांगितलं पाहिजे. मी कसं राहणार, मी थोडी सरकारमध्ये. जे सरकारमध्ये त्यांनी उत्तर दिला पाहिजे. मी तुमच्या बरोबर आहे या बाबतीत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मी मान्य करते ना. 9 ते 14 मध्ये दादा इथे उपमुख्यमंत्री होते. मी दादाला विचारते ना काय पोझिशन होती. मी तर कधीच मंत्री राहिलेले नाही. मी तर पक्षाकडे एक लोकसभेचं तिकीट मागते आणि मी तुमच्या सगळ्यांचे प्रश्न पूर्ण ताकदीने मांडलेले. म्हणजे माझ्या बद्दल तर तुम्ही काय बोलता. आपण एक दादांना किंवा पवार साहेबांनी वाढावी की आमच्या आरक्षणा बाबतीत जर का भूमिका स्पष्ट नाही घेतली तर येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत आम्ही आमचा माणूस उभा करणार बारामती मधून. म्हणजे ना हे बघा, ही लोकशाही आहे. प्रत्येकाला लढायचा अधिकार आहे. मी लोकशाहीवाली, मी दिल्लीवाल्यांसारखी दडपशाहीवाली नाही. मी लोकशाहीवाली. तुम्हाला सगळ्या लढायचा अधिकार आहे आणि असलाच पाहिजे. असलाच पाहिजे. लोकशाही आहे, लढलंच पाहिजे सगळ्यांनी. 20 वर्ष बघितलं आमची झाली. 1950 ला आम्हाला धनगर आरक्षण. 1950 नंतर आपली पण भूमिका स्पष्ट पाहिजे. एकोणीसशे पन्नास ला आम्हाला परमपुढे प्रवासात आंबेडकरांनी आम्हाला आरक्षण दिलं. त्याच्यानंतर 70 वर्ष झालं. भारतीय जनता पार्टी 14 ते 23 पर्यंत सरकार आलं. हे आम्हाला मान्य नाही. फडणवीसांनी फसवलं. पण त्याच्या आधी पवारसाहेब 4 वेळा मुख्यमंत्री होते. त्यावेळेस साधा ऍफिडेव्हिट सुद्धा केंद्राला पवारसाहेबांनी पाठवलं नाही. पवारसाहेबांनी आम्हाला एमटीसी मध्ये टाकलं पाहिजे. ऍक्च्युअल मागणी आमची एसटी होती. पवारसाहेबांनी आम्हाला एमटीसी मध्ये टाकलं आणि मग तिथनं प्रॉब्लेम आमचा क्रिएट झाला. याचं उत्तर मग आम्हाला तुम्ही तरी देणार. मग आजीनंतर आम्हाला उत्तर द्यावं की आम्हाला 50 वर्ष राष्ट्रवादी काँग्रेसने आम्हाला फसवलं. आमच्या समाजाला वैचारिक देवाणघेवाण सुरू. तुम्ही आम्हाला उत्तर द्या. अरे खाली बसून बोला, खाली बसून बोला, खाली बसून बोला, खाली बसून चर्चा करा. भरपूर चर्चा होऊ द्या, भरपूर चर्चा होऊ द्या. सर मागे घेणार.